नमस्कार। राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे। सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही। गेल्या काही दिवसांपासून महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटींचा खर्च केला जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। हे आरोप करत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी थेट शासनाच्या जाहिरातींसाठी प्रसिद्धी पत्रक त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। निवडणुकीपूर्वी जनतेच्या पैशातून स्वतःचा प्रचार आणि प्रसार करायला जाहिराती कमी पडल्या की आता सोशल मीडिया मार्केटिंग महायुतीने 90 कोटींचे टेंडर काढले आहे। महायुतीचा एक एक आमदार निवडून आणण्यासाठी सरकारी तिजोरीतून प्रत्येकी 10 कोटींचा खर्च करीत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे। एकीकडे आचारसंहिता लागणार म्हणून विविध विभागात स्पर्धा लागली आहे खर्च करायला निधी मिळावा, आणि दुसरीकडे सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी पैसे वाया घालवले जात असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तसेच राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाले नाही, कंत्राटदार बिलासाठी आंदोलन करत आहेत, त्यामुळे शिष्यवृत्तीचे पैसे अडकले आहेत, पण सरकारी पैशावर स्वतःला चमकवण्यासाठी मात्र 1500 कोटींचा डल्ला आतापर्यंत मारला गेला असल्याचा आरोप देखील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। त्याचबरोबर ठाकरे गटानेही त्यांच्या शिवसेना UBT फेसबुक पेजवर महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की जनतेच्या कराच्या पैशावर मिंदे भाजप सरकारची उधळपट्टी सुरू आहे। 5 दिवसाच्या सोशल मीडिया चमकोगिरीसाठी 90 कोटीचे टेंडर काढले आहे। हे लुटारू सरकार जनतेला आणखी किती लुटणार आहे? अशा प्रकारे एकूणच या खर्चावरून विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं आहे। दरम्यान राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या अमाप खर्चामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे, त्यासोबतच याच मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरले जात आहे, त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवू नका। धन्यवाद।